किल्ल्याची ट्रेकिंग करणे हे दुर्गप्रेमी व पर्यटकांसाठी एक आव्हान असते. हेच आव्हान स्वीकारत ते लीलया सर करणारा एक छोटा मुलगा आहे असे सांगितल्यास वाचकांचा विश्वास बसणे कदाचित कठीण जाईल. परंतु हा छोटा मावळा आर्यवर्धन गरड होय, त्याने नुकताच किल्ले वासोटा नागेश्वर सुळका हा ट्रेक पूर्ण केला होता आणि आता त्याने हरिश्चंद्र गडावरील सर्वात उंच शिखर सर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याच्या ट्रेकिंगची सुरुवात ही दुर्गराज रायगडपासून सुरू झाली होती आणि आता ती भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या हरिश्चंद्र गडापर्यंत आली आहे. आर्यवर्धनचे वडील गणेश गरड यांनाही गडभ्रमंती आणि भटकंती याचा छंद आहे. सर्वप्रथम आर्यवर्धनने प्रतापगड सर केला, त्यावेळी त्याचे वय साधारणतः 2 वर्ष होते. तसेच त्याने सातारा शहराच्या जवळ असलेल्या जरंडेश्वर आणि जानाई मळाईच्या डोंगरही सर केला, जिथे तरुण मुलं दमून जातात तिथे हा न थकता चढत होता आणि त्याचा हात जोश ओळखून त्याला त्याच्या वडिलांनी रायगडावर घेऊन जायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे साल 2019 साली त्याचे वडील त्याला रायगडवर घेऊन गेले. त्यावेळी त्याचे वय 2.5 वर्षांच्या जवळपास असेल आणि विशेष म्हणजे त्याने रायगड किल्ला हा वाघ दरवाजाच्या वाटेने वर चढून गेला. जो रायगड चढताना चांगल्या चांगल्या ट्रेकर्सची दमछाक होते तिथे आर्यवर्धन सहज रायगड चढून गेला. रायगडनंतर त्याने सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा, सज्जनगड, त्याचप्रमाणे वासोटा आणि नागेश्वर सुळका देखील सर केला आहे. पावसाळा सुरू झाला की त्याला सातारा जिल्ह्यातील धबधबे खुणावू लागतात. अशा पावसाळी वातावरणात देखील तो मुनावळे, कास, ठोसेगर, वज्राई आणि एकीव धबधबे तो फिरून आला आहे. म्हणजेच काय तर त्याला निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला खूप आवडतं. नुकतेच आता वर्षाअखेर त्याने हरिश्चंद्रगड आणि तारामती शिखर सर केले आहे. ते करून आल्यावर त्याला राजगड आणि तोरणा हे 2 गड खुणावत आहेत. याबाबतचा घेतलेला अरुणोदय न्यूजने हा आढावा.